नमस्कार. नुकताच महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय वाचनात आला, तो म्हणजे जवळपास 25 किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग अशा पद्धतीनं स्थळं विकसित करण्यात येणार आहेत. आणि खरोखर संतापजनक आणि निषेधार्ह असा निर्णय आहे. सरकारला खरोखर विचारावं असं वाटतं, आपलं डोकं ठिकाणावर आहे का? कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी यातला एक एक किल्ला, एक एक बुरुज, एक एक दरवाजा राखण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं, त्या बलिदानाचा असा अपमान करण्याचा कोणता अधिकार सरकारला आहे, हा खरोखर प्रश्न विचारावा असा वाटतो. मिर्झा राजा जयसिंगाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला, तेव्हा सुद्धा जेमतेम 20 किल्ले दिले होते. औरंगजेबाला त्याच्या हयातीत, संपूर्ण हयातीत एकही किल्ला जिंकता आला नव्हता. पण दुर्दैवानं म्हणावं लागतं की सरकारनं 5 वर्षात जे औरंगजेबाला जमलं नाही असा काहीतरी निर्णय घेऊन दाखवलेला आहे. कारण ज्या राजस्थान, ज्या गोव्याविषयी उल्लेख मी वाचलेल्या बातमीत करण्यात आलेला आहे, त्यानुसार राजस्थानचे किल्ले हे मुळात रेसिडेन्शियल फोर्ट्स होते, महाराष्ट्रातले किल्ले हे वॉर फोर्ट्स आहेत. या दोनमधला फरक आधी समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग हा जो उल्लेख वारंवार केला जातोय, नक्की या गडकिल्ल्यांवर ही स्थळं विकसित जर झाली, जी आम्ही कधीच होऊ देणार नाही, पण जर झाली तर त्या ठिकाणी नक्की कोण डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे? जे लोक या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी जाऊ शकतात, ज्यांना, ज्या उच्चभ्रूंना, ज्या श्रीमंत वर्गाला ही अशी डेस्टिनेशन वेडिंग परवडू शकतात, त्यातल्या किती जणांना आपल्या जाज्वल्य इतिहासाविषयी चाड असणार आहे, त्यातल्या किती जणांना या आपल्या जाज्वल्य इतिहासाविषयी भान आहे, याचा खरोखर सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे. कारण हे कोणत्या वर्गातले लोक जाणार हे वेगळं सांगण्याची खरंच गरज नाहीये. आणि त्याही पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी, ज्या मातीवर मावळ्यांनी बलिदान पत्करलं होतं, त्याच ठिकाणी जर डेस्टिनेशन वेडिंगचे सोहळे रंगणार असतील, तर सरकारनं खरोखर याविषयी विचार करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं. विकासाला नक्कीच नकार नाही, पण हाच विकास वेगळ्या पद्धतीनं सुद्धा होऊ शकतो. या गडकोटांवर, या किल्ल्यांवर एखादं म्युझियम उभं राहू शकतं, काही ठिकाणी शिवसृष्टी उभी राहू शकते. संपूर्ण शिवसृष्टी नसेल तर शिवचरित्रातला एक एक प्रसंग त्या गडाशी निगडीत असलेला उभा राहू शकतो. त्यातून पर्यटनाला वेगळी चालना मिळू शकते. जवळपास कितीतरी जातींचे पक्षी या गडकोटांवर असणाऱ्या वनांमध्ये आहेत, तिथल्या जीवसृष्टीचं रक्षण केलं जाऊ शकतं. आणि त्यातून येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून जे इतिहासाशी प्रामाणिक राहून, इतिहासाचं भान ठेवून काही शिकण्यासाठी येतील, काही पुन्हा तो इतिहास अनुभवण्यासाठी येतील, अशा लोकांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात रोजगार वाढेल. या पद्धतीनं शाश्वत विकासाचा विचार करून आणि त्याही पलीकडे जाऊन इतिहासाशी प्रामाणिक राहून या गडकिल्ल्यांच्या बाबतीत विचार करावा, अशी हात जोडून कळकळीची विनंती.